रे चार्जिंग अरे येईल ना तो कधी काय गडबड होईल सगळी मला बघितलं तर त्याने नाही नाही मग तू इथे का बसलायस म्हणजे इथे बसू नकोस म्हणजे इथे बसणार तर तू तुला बघणार ना मग काय करू मी कुठे बरोबर बस पण त्याने बघितलं तर मला नाही बघितलं म्हणजे असं तू असं तिथे बस ना म्हणजे असं फेसिंग करून बरं ओके पटापट बोल माझ्याकडे फक्त 5 मिनिटं ऍज युजुअल हो कारण मी रिकामा नाहीये ना तुझ्या राधिका वहिनींसारखा राधिका वहिनी पण रिकामा नाहीये त्यांचा एक छोटा बिझनेस आहे छोटा बिझनेस देअर यू आर तुला तुझं तरी कळतंय काय बोलतोयस ते हा त्यांचा छोटा बिझनेस आहे आणि मी काय सांभाळतो एक मोठ एम्पायर आता काय म्हणे ऑफिस घेतलंय तुमच्या राधिका वहिनींनी काही होणार नाहीये त्याने म्हणजे काय म्हणजे आता तुलाही हे समजवायला हवं का ना काय मोठं ऑफिस घेतलं म्हणजे काही बिझनेस मोठा होत नाही कळत नाही का रेंट भरण्यातच सगळे पैसे जातील तुमचे पगार कुठून देणारे कोणास ठाऊ अरे तिची कपॅसिटीच नाहीये तेवढी का समजत नाहीये तुम्हाला हे असले भिकेचे डोळे का लावून घेतले तुम्ही ना मला कळत असत बस आता खूप बोलतोयस म्हणजे तू बोलणार आणि आम्ही सगळं खरं मानायचं का असं वागतोयस तू काय राग भरलं तुझ्या मनात अरे परत परत तेच काय विचारतोस आनंद परत तेच काय विचारतोस तू परत परत तेच करतोस म्हणून मी तेच बोलतोय शनायासाठी राधिका वहिनींसारखं पवित्र बायकोचं साथ सोडलंस अरे अभी भी अगर तेरे में दिमाग आहे ना तो छोड दे शनाया को भिकेचे डोळे तुला लागलेत मला नाही आनंद बात झाला शनायाला मी कधीही सोडणार नाहीये बघ एक लक्षात घ्या आनंद तुझ्या त्या राधिका वहिनीने किती रूप बदलली ना तरी ती शेवटी गावंढळ साधी राधिकाच राहणार ओके शनायाची बरोबरी ती कधीही करू शकणार नाही आणि माझी बरोबरी करण्याचा तर प्रश्नच नाही त्यांना बरोबरी करायचीच नाहीये ते तू करतोयस मी हो वा म्हणजे आता या बाबतीत मीच दोष आहे परत हो सुरुवात तूच केलीयस तूच प्रेम केलं होतंस ना राधिका वहिनींवर प्रेम केलं होतं आता नाही जमाना झाला त्याला आणि कुठलीही गोष्ट कायम टिकत नसते माहिती आहे ना बरं झालं तू स्वतःच म्हणालास हे कुठलीही गोष्ट कायम टिकत नसते म्हणजे शनाया कायम टिकणार नाही हे मान्य करतोस ना हे आनंद बस झाला इथे मी कोणाचे गैरसमज दूर करायला आलेलो नाहीये राधिकावर माझं प्रेम होतं आता नाहीये आणि मी तिच्यावर आता परत कधीही प्रेम करणं शक्य नाही माझं फक्त आणि फक्त शनायावर प्रेम आहे इज दॅट क्लिअर फालतू बडबड झाली असेल ना आता कामाचं बोल झालं अरे काहीतरी अर्जंट काम आहे म्हणून बोलवलंस ना झालं महत्वाचं अर्जंट काम झालं माझं परंतु हे सगळं ऐकवायला मला परत बोलवलंस इथे घुसलेस खात्री पडली ना धक्का बसलाय ना आम्हाला पण असाच धक्का बसला होता एकेकाळी राधिका वहिनींवर जीव ओतून प्रेम करणारा गुरु आता कसा वागतोय बघ आणि मी त्याच्या प्रेमाचाही साक्षीदार होतो आणि त्याच्या भानगडीचाही साक्षीदार मीच आहे यार वाईट आहे यार इट्स व्हेरी सॅड यार आपला गुरु यार हा राधिकाला काहीही काम मिळणार नाही ती काही करू शकणार नाही हे गुरुचे शब्द आहेत ना नाही ह्याचे शब्द खोटे ठरवले ना तर बघतो मी मदत करेन राधिकाला उभं राहायला बरं झालं सुट्टी घेऊन मी इथे आलो ते राधिका आता एकटी नाहीये मी तुझ्या जोडीने मदत करेन राधिकाला थँक्स हे बघ जुनं सगळं गुरु विसरलाय आपण विसरायचं नाही राधिका वहिनींना कधीच एकटं सोडायचं नाही तर बोल काय करायचं आपण सगळ्यात आधी मी या गुरुला भेटणार ते आजच
आणि सौमित्र म्हणून नाही सम्या म्हणून. पंकज ऑफिस कसं वाटलं आमचं? छान आहे. छान आहे ना? येस. मला तर एल एफ पेक्षा खूप आवडलं. म्हणजे तसं छोट आहे पण सुटसुटीत आहे. काय ग काय झालं? पायात क्रॅम्प आलाय. थांब भळू. नको नको पंकज नको प्रेस नको करूस पाय. तू जाणार नाही क्रॅम्प असा. थांब. एकच मिनिट एकच मिनिट. तरी मी तुला सांगत होतो आराम करत जा म्हणून. एका जागेवर बसून होतीस का दिवसभर? नाही मी फिरत होते ऑफिस मध्ये. तू पाया का पडतोस तिच्या? नाही पाया नाही पडत आहे. माझ्या पायात क्रॅम्प आलाय. अगाई बघ ना अचानक हिच्या पायात गोळा आलाय. बघ थांब थांब सोड सोड. मी तुला म्हंटल होत ना चोळू नकोस पाय. बघ 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 काय झालं ते बघ. हो होत या दिवसात असं कधी कधी. समिता तू पाणी कमी पितस ना त्याचा परिणाम आहे हा. दुसरं काही नाही. अरे ठीक आहे आता ओरडू नकोस. औषध दे तिला काहीतरी. तुम्ही पण कमाल करता. औषध काय दे औषध दे. ह्याला औषध काही नसतं. थोड्या वेळात बरं वाटेल ना तुला? हो. तुला दग्ध होते का खूप? नाही ना. पण आता ऑफिस पण जवळ आहे. तुम्ही जरा शांत राहा. तुम्ही दोघे जरा गोंधळ नका करू बरं. समीरा तू जरा शांत बस. थोड्या वेळाने बरं वाटेल. हा हो. त्रास कमी झाला का थोडा? हो थोडं बरं वाटतंय आता. पंकजने हात लावला म्हणून बरं वाटलं. पंकज तुला सुखी संसाराचा मूलमंत्र सांगतो. बायकोचे पाय धरणे. नाना. नानी राधिका फंक्शन मध्ये खूप स्मार्ट दिसत होती ना. हो. मग आता ती शनाया सुद्धा फिकी पडेल राधिकेसमोर. पश्चाताप झाला असेल गुरुनाथला तिला सोडल्याचा. होऊ दे पश्चाताप. पण आता राधिका काही त्याच्याकडे वळून बघणार नाहीये. अरे अथर्व सुजय काय करताय? अथर्व काय घातलंयस तू? आई हे कॉन्टॅक्ट लेन्स आहे. हा माझ्या ऑफिसचा युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म? हा तुमच्या शाळेचा कसा युनिफॉर्म असतो तसा हा माझा ऑफिसचा युनिफॉर्म. कसा दिसतोय? बढिया एकदम एकदम चांगला हो ना. जरा वा वा आवडला ना तुम्हाला? हो हो. बरं तुम्ही हे काय करताय? अभ्यास झाला का तुमचा? अथर्व यावेळेस कुठली रँक आणणार? बरं चला आता अभ्यास करायचा आहे तुम्हाला. मग मी तुमच्यासाठी चॉकलेट आणले ते देणार आहे. ही राधिका तर एकदम ऑफिस वुमनच झाली. भरपूर पैसा आलाय. राधिकाशी गोड बोललेलंच बरं. राधिका तू फ्रेश हो? मी मुलांना खायला पण देते आणि आपल्यासाठी चहा करते. अगं वहिनी मी करते. तुझा पण राहायला असेल ना करते. अगं ऐक माझ. तू आत्ताच आलीस ना फ्रेश हो. मी करते ना चहा. हा काय ग काय दमली आहेस का? खूप टायर्ड आहे. अरे दमायला काय झालं? अरे ऑफकोर्स कामामुळे. कामामुळे असं काय काम गेलेस? मी तर काही काम दिलं नाही. तू काय सेल्फी काढून दमलीस की काय ऑफिस मध्ये? यार मला बोलायचं नाही तुझ्याशी. गंमत करतोय बच्चा. सॉरी सॉरी. ओके सॉरी. पण कशामुळे दमलीस सांग ना. नाही ऍक्च्युअली पहिलाच दिवस होता म्हणून मला असं फ्रेश राहायचं होतं. म्हणून मी फारसं काम केलं पण नाही. तरी उगाच टायर्ड वाटतंय. नाही होतं असं. ते काय कामाची सवय नसते ना आणि अचानक एकदम आपण आलो की त्या ऑफिसच्या एन्व्हायरमेंट मध्ये असं होतं कधी कधी. सोड होईल सवय तुला सुद्धा. डोंट वरी. मला व्हायची तेव्हा होईल सवय. पण हे सगळे लोक जे काही सोडून गेलेत आपल्या ऑफिस मधनं तिकडे राधिकाकडे वाट लागत असेल ना सगळ्यांची. नाही असंच काही नाही. म्हणजे जाऊ दे ना. आपण कशाला अंडर एस्टिमेट करायचं त्यांना? सोड. तो जाड्या काही बोललाय का तुला? असं का बोलतोयस तू? तो काय बोलणार आहे मला? काही नाही बोलला. असं का म्हणतोय अंडर एस्टिमेट वगैरे नाही करायचं? तसं नाही माझं मत आहे. म्हणजे मला असं वाटतं की कशाला. तो कसला मला धमकी देतोय? तो ना भेटल्यानंतर त्याची सतत एकच स्टेप सुरू असते. गुरुनाथ तुने अच्छा नाही किया. राधिका वहिनींबरोबर तू असं वागायला नको होतस. आणि तू शनायला सोडून दे त्याशिवाय काही होणार नाही. तेच तेच आपलं रोज रोज. मला सोडून दे असं म्हणाला तो? जाडा भेटू दे त्याला ना. मी उडवणार आहे असं गन्ने. गन्ने उडवणार आहे? एवढी हिंमत?
आधी तर फार घाबरायचीस त्याला. मी नाही घाबरत आता आणि तूही घाबरू नकोस. आपण दोघं मिळून तर राधिकाची वाट लाव, तिलाही मारून टाकू. ए काय बोलतेस, नाही पण तिला दोघांनी मिळून करायची काही गरज नाही आहे, मी एकटाच पुरेस आहे. आणि तू बघ ना यार शनाया, हे जे काही आहे ना ते राधिकाने स्वतःच स्वतःवर ओढून घेतलेलं आहे बघ, त्यामुळे तिला एकटाच पुरेस आहे. मी जी कशी वाट लावतो बघच तू. चिडला होता दादा. अरे हो हो, हळू हळू हळू. हे असा असा होतास तू, असा एकदम धुमकेतू सारखा घरी यायचा, पटकन खायला कर म्हणायचा आणि हे असा हसायचा. अरे हो, अरे अजून एक किती हसतोय. हळू 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 दादा, मोठे झालो आपण. अरे मग काय झालं, मोठं झाल्यावर अजून मोठे नाही हसायचं असतं. अरे ते सगळं सोड ग, मैत्री लहानपणचीच आहे ना राधा. ते राधा म्हणतोस ना, इतकं बरं वाटतंय. किती देरी दिवसांनी असे राधा असं कोणीतरी म्हणतंय. नाही तू एकटाच होता मला राधा म्हणणारा. पण तुला छान वाटलं ना, बरं वाटलं ना. तुला अजून बरं वाटवू, माझ्याकडे खूप आयडियाज आहेत बरं वाटव. इकडे दे, इकडे दे, थांबा. या कांद्याचं काय? हा झाले दोन. हे बघ, भन्नाट आयडिया बघ. काय नाही, हे कांद्याची साल आहे ना, मागे टेक मागे टेक मागे टेक दाखव. हे बघ, ही ना अशी डोळ्यावर ठेवायची, एकदम गारगार वाटत, थंड वाटत एकदम. बघ थोडा वेळ ठेवून बघ. काहीतरी बोलतोय, कांद्याची साल डोळ्यावरती ठेवायची. अगं पण हे खरंच आहे, मला सांग, कांदा खातात ना उन्हाळ्यात? हो खातात. का खातात? पोटाला थंडावा मिळावा म्हणून. हा मग पोटाला वाटतो, डोळ्यांना नाही वाटत थंडावा. हा आहे की नाही, लॉजिक आहे की नाही त्यामागे? काही बोलतोयस. अगं तुला काय वाटतं, हे बघ फळांचा आणि भाज्यांचा फक्त सीझन नसतो, सालींचा पण सीझन असतो. सालींचा सीझन? अगं खरंच आहे. हे बघ तुला माहितीये का अजून एक उपाय, पोट बिघडलं ना जर, पोट बिघडलं ना तर हे बघ असं 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 पडायचं आणि केळीचं साल ठेवायचं पोटावर, की बिघडलेलं पोट एकदम करेक्ट. अरे वा मस्त, खूप छान. जगाला सांग, मला नको सांगू काही पण. साली साली सालीवरून आठवलं मला, सालीवरून आठवलं. आपल्या कॉलेजला माहिती द्या पुष्करची साली होती, तिला पण असंच सांगितलेलं मी, संत्र्याचं साल ठेवायचं डोळ्यावर बरं वाटतं. तिने बिचारीने असे डोळे केले ग माझ्याकडे निमूटपणे, मी असं पचकन पिळलं. असं 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 वागायचं, प्रत्येकाला काही ना काहीतरी नावं ठेवायचं. सगळ्यांना नावं ठेवली होती मी, सगळ्यांना. फक्त तुला नव्हतं ठेवलं नाव, तुला राधा. तुला नाव ठेवलं असतं तर फटके पडले असते. आणि गुरुला काय नाव होतं का? थांब, गुरुला मला आठवते, थांब, पुरुषोत्तम. पुरुषोत्तम किती छान नाव ठेवलं होतं बघ. खरंच आपला गुरु म्हणजे पुरुषोत्तम, साधा माणूस बाबा एकदम. आणि पुष्करला तर स्कॉलर होत. वीणा, वीणा वीणा नाही का ती? ते असं काहीतरी घालून यायची, मच्छरदाणी मच्छरदाणी असे जाळीचे कपडे घालून यायची. विचित्र वीणा म्हणायचो मी तिला. राईट राईट राईट. आणि आनंद भाऊजी काय म्हणायचं? गुज्जूबाई. नाही गुज्जूबाई नाही, गुज्जूबाई नाही, काहीतरी मोठा 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 भाई, मोठा 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 शेठ. शेठ नाही, मोठा भाई. हा मोठा शेठ, मोठा शेठ, मोठा शेठ. अरे केवढा खायचा ग तू, सगळ्यांचं संपलं तरी ह्याचं चालूच असायचं. अजूनही तेवढंच खातात. अरे काल बघितलं ना. काल काय बोलतोय असं, एवढा वेळ गेल्यासारखं का वाटतं मला मगात पासून. काल नाही का, आज आज म्हणायचं होतं मला. आज बघितलं ना त्या तुझ्या ऑफिसमध्ये, एवढा झालाय खात असणार मजबूत. भरपूर खातात ते. मला ना तुमच्या दोघांची ती आलू मोंड्यासाठी लागलेली शर्यत ती आठवते. मी जिंकलो होतो ती. जिंकला होतास, नंतर चार दिवस कॉलेजला नाही आलास ते. घरी आपलं जा ये जा ये चालली होती, पोट बिघडलं होतं तुझं तेव्हा. काही नाही, मला काही नव्हतं झालं. माझ्याबद्दल खूप अफवा होत्या कॉलेजमध्ये खरंच. अफवा कसले अफवा? अरे म्हणजे काय, जिंकलो होतो मी. हा जिंकलो होतो म्हणे, काही नाही. सगळ्यांना हे असलं ना आधी लावायचा आणि स्वतः बरोबर अभ्यास करायचा. असं तू मी अभ्यास करायचो? मी अजून एक अफवा. अरे माझ्याबद्दल खूप अफवा होत्या कॉलेजमध्ये. काय नाही, सगळे तास बंक करायचा, कधी कधी तर कॉलेजलाही यायचं नाही आणि तरी सुद्धा पास कसं व्हायचा ते. अगं कारण आपल्या आजूबाजूला खूप हुशार मुलं असतात आपल्याला पास करायला, आपल्याला फक्त बघता आलं पाहिजे त्यांच्या पेपर मध्ये. हे असं काही बोलायचं तू अजूनही तसंच आहे. बर आता खरं खरं सांग, सांग ना मला लग्न केलं की नाही? हड हड काय हड काय विचारते का?
लग्न वगैरे काय एकदम चल खरं सांग ना. नाही ग बाई, मला झेलणारे कोणी मिळणार आहे का? तशी कोणी मुलगीच नाही मिळाली मला अजून. कशाला करायचं लग्न? चल. नाही मिळाली ना मग मी शोधते आता तुझ्यासाठी. ए नको ना बाई, ए राधा नको ना. त्यापेक्षा मैत्रीण शोध ना छान. हा मैत्रीण वगैरे काही नाही. अगं मैत्रीण झालं आता फिरणं, आता लग्न म्हणजे लग्न. लग्न करायचं मी बघते. मागे लागले मी मैत्री छान करतो लग्नापेक्षा. नाही नाही, आता लग्न करायचं. मला सांग तू सध्या काय करतोस, म्हणजे त्याप्रमाणे मुलगी बघते. हे तर तुला सांगायलाच लागेल. खरं सांग. हा राधा, मी अमेरिकेला होतो. मी अमेरिकेला होतो एका खूप मोठ्या कंपनीत खूप मोठ्या पोस्टवर कामाला होतो. पण एक दिवस काय झालं, अचानक डोनाल्ड ट्रम्प आले ऑफिसला. डोनाल्ड ट्रम्प? हा, ते अमेरिकेचे अध्यक्ष. हा, प्रेसिडेंट. प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. ते आले माझ्या समोर बसले आणि त्यांनी मला विचारलं, आय वॉन्ट टू इट समथिंग यु नो नागपुरी डिश. येस, एकदम. त्यांना कोणीतरी सांगितलं असणार ना. सो आय वॉन्ट टू इट समथिंग नागपुरी, कॅन यू सजेस्ट मी एनी नागपुरी डिश? तर मी म्हणालो, येस शुअर. तुम्हाला पोपट पोहे माहिती आहेत का? त्यांना काही कळे ना, त्यांना ते जरा गमतीशीर वाटलं असेल. व्हॉट इज पोपट पोहा? इट्स नॉट अ पोपट पोहा, इट्स अ पोपट पोहे. तर त्यांना हे काही जमे ना, त्यांना पोपट पोहा ते तसंच करत राहिले. तर मी त्यांना म्हटलं की देतो मी तुम्हाला, फक्त ती राधा आहे माझी, एक मैत्रीण आहे, इंडियात राहते, तिला मी फोन करतो आणि रेसिपी विचारतो, मला काही जमत नाही. मग फोन करायचा ना मला? मी करणार होतो, पण मी त्यांना पोपट पोहे हवे. पोपट पोहे काहीतरी बोलतोस तू? मला सांगतोस, मला सांगतोस. लागते लागते लागते. एकदा म्हण, एकदा म्हण. व्हॉट इज पोपट पोहा? व्हॉट इज पोपट पोहा? अरे सेम ट्रम्प. लागते लागते लागते. कुठे कुठे चालेस? ये ना इकडे. थांब जरा, आता आता नको जायला. अग तो 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 आहे ना तिथे. कोण आहे तो? तो राधिकाशी एवढ्या मोठमोठ्या आवाजात गप्पा काय मारतोय तो? तो 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 पॅनिक कशाला होईल मी? तो मित्र आहे, म्हणजे मित्र होता तो कॉलेजचा, सौमित्र. राधिकाला भेटायला नाही. ऐक ना, मी काय म्हणतोय, तो एकदम असं त्याच्या समोर नको जायला. तो हे ग चावरा आहे जरा, म्हणजे असं अचानक समोर आलं की त्याला 17 प्रश्न विचारावे असे वाटतात. तर तू उगीच तुला आणि मला एकत्र बघून काहीतरी प्रश्न विचारेल ना, तू म्हणून मी म्हणतोय की नको आता उगीच. काय फरक पडतो? बच्चा मी काय म्हणतो, मी त्याला आधी भेटतो, एक साधारण अंदाज घेतो आणि मग तुला बोलवतो ना मी. हा, तोपर्यंत एकदम असं समोर नको जायला त्याच्या. हा, सो तू एक काम कर ना, तू ईशाकडे जा आणि मी तुला बोलवतो. मग तू ये. ईशाकडे कसं बोलतो ना त्याच्याशी. खूप जुना, इतक्या वर्षांनी असा अचानक कसं काय उलपटलाय? कोण असतो? त्याला त्याला नको विचारू. तू एक फक्त 15 मिनिटं ईशाकडे जा, ईशाकडे जा. बच्चा प्लीज, माझ्या शाणा बच्चा ना प्लीज. 2 मिनिटं म्हणजे 15 मिनिटं तिकडे जा. मी हा काय करतो इथे? राधिकाने सगळं सांगितलं होतं नसेल? सौमित्र तू कधी आला? अरे पुरुषोत्तम. अरे गुरुनाथ माय डार्लिंग. अरे बापरे, अरे किती वर्षांनी भेटला तू. हो अरे काय, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तू दिला ना सरप्राईज, दिला ना सरप्राईज. अरे कसला टका टक यार, अजून काय दिसतोस यार गुरु? अजून गुरु मित्रांना विसरला यार तू? हा अरे विसरलं काय, मी आपलं कामात होतो एवढंच. हा मोठा कामातला शेट. हा आणि तुझं काय रे, तू जो गायब आहे तो गायबच आहे. नागपूर तर नागपूर मध्येच. अरे मुंबईला आलास कधी? कधी इथे पोहोचलास? काय तुला पत्ता कोणी दिला? आनंदने दिला का? म्हणजे काहीच माहिती नाही ना. त्याला केवढे प्रश्न पडलेत माझ्याबद्दल, सांगतो ना सगळ्याची उत्तरं देणार. आज रात्रभर मस्तपैकी गप्पा मारत बसूया आपण. काय रात्रभर टेन्शन आलं का याला? याला कसलं टेन्शन? एवढी छान राधासारखी बायको आहे, कसलं टेन्शन? राधा
अरे मी आधीपासून राधाच म्हणतो, याला सगळं विसरलं यार हा. एनिवे चला, सगळा प्लॅन ठरलेला आहे आता आपला. आज रात्रभर मस्तपैकी गप्पा मारूया, जेवण मागूया, मी मस्तपैकी कॉफी करेन. ओके ठरला? यस. अरे उद्या ऑफिस पण आहे, पण जाशील ना ऑफिसला? काढ ना एक दिवस मित्रासाठी, एवढं काय तुला. चला रे, ठरलाय प्लॅन. चल तू जा फ्रेश होऊन घे, मी मस्तपैकी प्लॅन डन करतो. जा 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 जा. अरे तू जा रे, तू फ्रेश हो, तू फ्रेश हो, मी सगळा प्लॅन करतो मस्तपैकी, काही टेन्शन घेऊ नको. ओके.